पाठ्य क्रमांक बारा इंद्रधनुष्याचे रहस्य सई आणि तान्या अरे वा पाऊस पडतो आहे आणि ऊन देखील आहे आकाशात पाऊस आणि उन्हाचा धावाधावीचा खेळ सुरू आहे वाटत हे काय ते रंगीबिरंगी काय आहे या आधी पाहिलं नाही शिवा म्हणाला ह्याला इंद्रधनुष्य म्हणतात ऊन पावसाच्या खेळात हे आकाशात दिसतं ते का दिसतं कसं दिसतं याची माहिती आपण इंद्रधनुष्याचे रहस्य या पाठातून घेऊ परीक्षेचा निकाल लागून राहुल आता चौथी यत्तेत गेला होता एका रविवारी राहुल त्याचे आई वडील आणि लहानग्या बहिणीसोबत जवळच्या एका उद्यानात सहलीसाठी आला होता थोड्या वेळ दोघेही बहीण भाऊ उद्यानात खेळले आई बाबा जवळच एका झाडाखाली बसले होते थोड्याच वेळात अचानक आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली सगळ्यांनी तिथे जवळच असलेल्या उपहार गृहाकडे आडोशासाठी धाव घेतली थोडा वेळ आडुशाखाली उभे राहत नाही तोच पाऊस थांबला आणि लख ऊन पडून इंद्रधनुष्य आकाशात दिसू लागले श्रावण महिना असल्यामुळे दिवसा केव्हाही ऊन पावसाचा खेळ असा सुरू व्हायचा इंद्रधनुष्य बघून राहुलला खूप आश्चर्य आणि कुतूहल वाटले त्याने बाबांना विचारले बाबा, विचार बाबा इंद्रधनुष्य आकाशात कुठून येत ते कसे काय तयार होते हो आकाशात राहुलची उत्कंठा बघून बाबा म्हणाले त्या पाठीमागे विज्ञान आहे वातावरणातील बदल आणि सूर्यप्रकाशामुळे आपल्याला इंद्रधनुष्य तयार झालेले दिसते जेव्हा आभाळातून पाऊस पडतो आणि पाऊस पडत असताना थोड्या वेळातच ऊन पडतं तेव्हा आकाशात इंद्रधनुष्य तयार होतं जेथे पावसाचे थेंब जास्त घनतेने असतील तेथे त्या थेंबावर जेव्हा सूर्याची किरणे पडतात तेव्हा ती किरणे झुकून त्या थेंबांच्या आतून वेगवेगळ्या अंश कोनातून आणि तरल लांबी म्हणजेच वेवलेथची परावर्तित होऊन बाहेर पडतात त्यावेळेला आपल्याला इंद्रधनुष्यातले वेगवेगळे सात रंग दिसतात तांबडा म्हणजे लाल नारंगी पिवळा हिरवा पारवा म्हणजे अस्मानी निळा आणि जांभळा हे सात रंग आपल्याला दिसतात जेथे पावसाचे थेंब जास्त घनतेने असतील तेथेच आपल्याला इंद्रधनुष्य कमानदार आकारात बघायला मिळते निसर्गाची अद्भुत आणि सुंदर किमया आहे ही राहुलला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते तो इंद्रधनुष्य बघण्यात हरखून गेला आणि एका वेगळ्याच विश्वात आणि विचारांमध्ये हरवून गेला शब्दार्थ उद्यान बाग गार्डन आडोशाखाली छताखाली शेल्टर लख चकचकीत ग्लिटरिंग उत्कंठा आतुरता इगरनेस वातावरण आजूबाजूचा परिसर एटमॉस्फिअर थेंब ठिपका ड्रॉप्स किमया जादू मॅजिक इयत्ता वर्ग क्लास निसर्ग सृष्टी नेचर घनता घनत्व डेन्सिटी